ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कर्नाटक विधानसभांच्या निकालाकडे आज सकाळपासूनच लक्ष होतं. कर्नाटकामध्ये आज दुपारी 3 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाने चांगलीच आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाने जवळपास 137 जागांवर आघाडी घेतली असून भारतीय जनता पार्टीला 62 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. या ठिकाणी JDSने देखील आपली ताकद पणाल लावली होती. JDSच्या 15 मध्ये 21 जागा पडल्या असून इतर अपक्ष आणि इतर पक्षांना 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भारतीय जनता पार्टीची कर्नाटकामध्ये सत्ता होती, त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस होतं का, कमळ फुलतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र काँग्रेस पक्षाने या ठिकाणी अतिशय ताकदीने ही निवडणूक लढवली, योग्य उमेदवार दिले आणि सगळी पक्षसंघटना एकत्र येऊन कामाला लागली, त्यामुळे कर्नाटकामध्ये काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. या निकालांचे कल हाती आल्यानंतर काँग्रेसचे नेते श्री राहुल गांधी हे माध्यमांसमोर आले आणि ही भारतीय जनता पार्टीच्या अस्ताची सुरुवात आहे, आता आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीच्या विजयानंतर ठाणे शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवून, गुलाल उधळून आणि ढोलताशांच्या गजरामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचा हा विजय साजरा केला. कर्नाटकामधून आता भारतीय जनता पार्टीच्या पराभवाला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये देखील अशाच पद्धतीने निकाल दिसतील असं सूर यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं उमटला. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 5-स्टार हॉटेलमध्ये आणून कर्नाटकाचं सरकार आमदारांना आणून या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केला होता. डी शिवकुमार यांना अटक करण्यात आली होती. ईडी त्यांच्या मागे लावण्यात आलेली, हे लोकांना आवडलेलं नव्हतं. मुंबईमधल्या महाराष्ट्रामधल्या कर्नाटकी जनतेला, कानडी जनतेला आणि कर्नाटकमधल्या जनतेला आवडलेलं नव्हतं आणि म्हणून ज्या बजरंगबलीच्या नावाने जयघोष केला जात होता त्यानेच भ्रष्टाचाराची नळी या ठिकाणी तोडलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोदी आणि अमित शाह पूर्णपणे उघडे पडलेले आहेत. कर्नाटकावर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवलेला आहे. याचं संपूर्ण श्रेय मल्लिकार्जुन खरगे, राहुलजी, प्रियंकाजी, सिद्धरमय्या आणि डी शिवकुमार यांना जातं आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना जातं. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यानंतर आता महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना झाली असल्या कारणाने महाविकास आघाडीचे नेते श्री शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक लवकरच बोलवणार असल्याची घोषणा केली आहे. शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून देखील चर्चा केली आहे. कर्नाटकामध्ये जे घडू शकतं ते महाराष्ट्रामध्ये देखील घडू शकतं असा विश्वास आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्राप्त होऊ लागला आहे. त्यामुळे आता कदाचित पुन्हा एकदा महाविकास आघाडी जास्तीत जास्त एकत्रित राहावी या दृष्टिकोनातून सगळेच नेते प्रयत्नशील राहतील असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात कुरवरी बघायला मिळत आहेत. अजितदादा पवार यांनी संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतलं, संजय राऊत यांनी अजितदादांवर तोंडसुख घेतलं, नाना पटोले आणि अजितदादा पवार यांच्यात तर सातत्याने लागलेलीच असते. त्यामुळे आता हे नेते काहीसे संयमी भूमिका घेतील आणि महाविकास आघाडी एकत्र राहील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. सध्या तरी कर्नाटकाच्या इलेक्शन्समुळे, त्या ठिकाणच्या निकालांमुळे काँग्रेस पक्षात आणि महाविकास आघाडीमध्ये फील गुडचं वातावरण निर्माण झालं आहे. नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको. सगळे नाले 90% नाही तर 100% साफ झाले पाहिजे, हेच डोक्यात ठेवून काम करा अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत. आयुक्त बांगर यांनी गुरुवारी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळेस ठाणे शहरातील विविध भागांमधल्या नालेसफाईचा आढावा आयुक्तांनी घेतला.
ज्या ठिकाणी मशीन जाणं शक्य नाही त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करा, मात्र नाले पूर्णपणे साफ करा। कलवट खालील गाळ काढला नाही तर त्याच्या अलीकडील भागातील नाले सफाईची उपयुक्तता शून्य राहील, त्यामुळे त्याकडे देखील लक्ष द्या अशा सूचना या निमित्ताने दिल्या आहेत। अतिवृष्टीच्या काळामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने नाले सफाई करा असं देखील आयुक्तांनी म्हटलं आहे। आपला महोत्सव आंबा महोत्सव संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान तसंच आमदार श्री संजय केळकर खास ठाणेकर नागरिकांसाठी घेऊन आले आहेत। आंबा महोत्सव 2 मे ते 14 मे या कालावधीमध्ये ठाणे शहरातील गावदेव मैदान येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत। कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे। आमदार श्री संजय केळकर आयोजित आंबा महोत्सव 2023 दिनांक 2 मे ते 14 मे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत गावदेव मैदान ठाणे। फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा, मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस। देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही। कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डोंबिवली। संपर्क 9819169218। काळे बंधू। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास। इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडोस्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल। ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या सभोवताली 150 मीटरच्या परिक्षेत्रातील बांधकाम आणि दुरुस्ती यांच्या 10 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे तेथील नागरिकांचे बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामांना गती मिळणार आहे। मध्यवर्ती कारागृहाच्या बाह्यतट भिंतीपासून 150 मीटर परिक्षेत्रातील बांधकामाला परवानगी देताना 20 मीटरचे बफर क्षेत्राची निर्मिती सुलभ होईल। तसंच कारागृहाच्या संवेदनशील भागातील थेट दृश्यमानतेमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही याची खात्री करून त्याबद्दल सल्ला देण्याची जबाबदारी स्थायी सल्लागार समितीवर देण्यात आली होती। त्यासाठी कारागृह विभागाच्या निर्देशानुसार कारागृह आणि महापालिका यांची एक स्थायी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली एक नुकतीच बैठक झाली। या बैठकीत शहर विकास विभागाने 10 प्रस्ताव सादर केले, त्यात पुनर्विकास, नवीन बांधकाम, चर्चची दुरुस्ती, शाळेच्या विस्तारित इमारतीचं बांधकाम आदी प्रस्तावांचा समावेश होता। ऑगस्ट 2017 नंतर प्रथमच या समितीची बैठक झाली आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे शहराचा दौरा करून शहरातील समस्यांचा आढावा घेतला, त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला। जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेऊन विविध समस्यांसंदर्भात योग्य कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। भाजपकडनं 2 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली आहे, त्यानुसार ठाणे शहर जिल्ह्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दौरा केला। ठाणे भाजपचे अध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर हे देखील यावेळेस उपस्थित होते। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहेत. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. प्रोफेशनल बॉडी बिल्डरचा जन्मदात्यांवरच हल्ला करण्याची घटना घडली आहे. आई गेल्याचा पश्चातापही नाही. 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातनं मुलाने वृद्ध आई वडिलांवर सुरीने केलेल्या हल्ल्यामध्ये आईचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ठाण्यातील घोडबंदर भागामध्ये गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. कासरवडवली पोलिसांनी या प्रकरणी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ मुंबईतील कुर्ल्यातल्या नेहरूनगरमधनं अटक केली आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. कोकण विकास प्रतिष्ठान आणि संस्कार सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळेस कार्यक्रमाचे आयोजक ठाणे विधानसभेचे आमदार श्री संजय केळकर, त्याचप्रमाणे आमदार श्री निरंजन डावखरे, प्रदेश चिटणीस संदीप लेले, शहर उपाध्यक्ष राजेश मडवी, सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्कारच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा संपूर्ण आंबा महोत्सव म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची पर्वणी असल्याचं यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. गेली 16 वर्ष सातत्याने आमचे सर्वांचे नेते संजय केळकरजी ही कोकणातील सगळे आंबा व्यापारी यांना खऱ्या अर्थाने बाजारपेठ मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आंबा महोत्सव हा भरवतात आणि दरवर्षीप्रमाणे आंबा व्यापाऱ्यांना खऱ्या अर्थाने दर्जेदार असे ग्राहक मिळाले पाहिजेत आणि त्यांचा चांगला व्यवसाय झाला पाहिजे. तिथले असणारे बागायतदार जे आहेत त्या बागायतदारांना एक चांगल्या पद्धतीने व्यापार करता यावा म्हणून एक बाजारपेठ म्हणून 16 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम संजय केळकरजी करतायत आणि आज नेमकं ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली आणि आंबा महोत्सव हा मी जेव्हा युवा मोर्चाचा कामाला सुरुवात केली होती तेव्हापासून हा उत्सव हा इथे होतो आहे. आज या इकडे केळकर साहेबांच्या पुढाकाराने बरेच वर्ष सातत्याने कोकण प्रतिष्ठान भूमीच्या माध्यमाने हा आंबा महोत्सव भरवला जातो आणि गावदेवी मैदानात आज हा आंबा महोत्सव होत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव भेटेल असं एक व्यासपीठ मिळून देण्याचं काम खरं तर याच्या माध्यमाने झालं आहे आणि ठाणेकरांना एक चांगलं प्रॉडक्ट भेटावं थेट शेतकरी आपल्या दारी
याच्या माध्यमाने पोहोचू शकतो आहे, तर त्या दृष्टिकोनाने ठाणेकरांनाही जास्तीत जास्त या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि अतिशय चांगल्या दर्जाचे आंबे आपल्याला या इकडे बघायला भेटतात. त्याचबरोबर कोकणातला जो मेवा आहे तोही या इकडे आहे, म्हणजे जे कोकणातले विशिष्ट प्रकार आहेत तेही आपल्याला या इकडे बघायला भेटतात, विकत घ्यायला भेटतात. तर आवर्जून सर्व ठाणेकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा. महाराष्ट्र राज्याचे नामदार माझे परम स्नेही भारतीय जनता पार्टीचे माननीय रवींद्र चव्हाण यांनी या आपल्या आंबा महोत्सवाला भेट दिली आणि खरं म्हणजे आंबा उत्पादकांचं सुखदुःख हे त्यांना देखील चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून, आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांनाही समाधान वाटलं की एवढं सगळं नुकसान होऊन देखील, हातामध्ये 25-30% पीक येऊन देखील या ठिकाणी ठाणेकरांनी अतिशय उदंड प्रतिसाद या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने दिला. अजूनही रविवारपर्यंत हा आंबा महोत्सव गावदेवी मैदानामध्ये आहे आणि मला खात्री आहे की जिथे चांगला दर्जा आहे तिथे भाव पण आहे आणि ग्राहकांना समाधान पण आहे आणि त्याच्यामुळे हा महोत्सवाबरोबर एक प्रकारची ही चळवळ देखील आहे आणि या चळवळीच्या पाठीशी ठाणेकरांनी असंच ठामपणे उभं राहावं असं मी आव्हान करतो. महोत्सव 2023 यावर्षी पहिल्यांदाच या ग्राउंडमध्ये तो अरेंज केला गेलेला आहे. आमच्या आमदार यांच्या आणि संकल्प यांच्या संयोजित मानाने हा अरेंज झालेला आहे. केळकरसाहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं झालेलं आहे. दरवर्षी त्यांचं काही ना काही उपक्रम चांगलेच असतात पण हा उपक्रम म्हणजे अर्थातच एक प्रकारे कोकणवासियांना मदत करण्याची आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी ते दरवेळी घेतात. आणि हे आमचे गाळा नंबर 8 कोदे साहेब यांच्याकडून मी त्याच दिवशी 5 आंबे घेतले नातेवाईकांना वगैरे मित्रांना द्यायला. तदनंतर मी त्यांना माझं नाव सांगून पुन्हा त्यांच्याकडनं अशा 1-1 8 5 अशा घेतलेल्या आहेत आणि आंबा चांगलं म्हणजे एकदम खात्रीशीर आंबा मिळाला याचं आम्हाला समाधान खूप लागतं. पहिल्याच वर्षी आलं, याच्या अगोदर 18-12 घेऊन गेलेलो. आंब्यांची चव चांगली आहे त्यामुळे परत आता घेऊन चाललो. आंब्याची क्वालिटी चांगली आहे आणि बाकीचे सुद्धा चांगले आहेत काढून ते जे आम्ही बरंच घेतलं म्हणजे हरकत नाही, बाहेरच्यापेक्षा चांगलं आहे, रिझनेबल वाटतं आणि क्वालिटी आहे. मी कोपरघेरने येत राहतो, तिथून मी इकडे ठाणेमध्ये जॉबसाठी येतो. तर हे माझे मित्र आहेत सचिन मुनगेकर, त्यांचे 10 हा बिझनेस आहे. मस्त एकदम देवगडचे हापूस आंबे चांगल्या होलसेल रेटमध्ये ते घरपोच डिलेवरी लोकांना करतात आणि चांगल्या प्रकारे आणि या आंबा महोत्सव भरल्यामुळे लोकांना चांगली घरपोच सुविधासुद्धा मिळते आणि आंब्याची चव चांगली त्यांना चाखता येते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.